राजधानी दिल्लीत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे संसर्गाचं थैमान सुरू होतं. रुग्णांचा श्वास गुदमरत होता, लोक याचना करत होते, ऑक्सिजनची कमतरता तीव्रतेने भासत होती. पण या परिस्थितीचा काही जण फायदा उठवत होते. सोशल मीडियावरून ऑक्सिजन सिलेंडरच्या नावाखाली आग विझवण्याचे सिलेंडर्स विकण्याचा घोटाळा उघडकीला आला. शी वॉज एव्हरीथिंग. ती माझी मैत्रीण होती, बहीण होती, ती माझ्यासाठी सगळं काही होती. तिच्याशिवाय माझं आयुष्य अधुरं आहे. आपल्या आईचा जीव वाचवण्यासाठी व्यवसायाने वकील असणारी ही महिला फसवणुकीच्या जाळ्यात अडकली. त्यांची आई एक बिझनेस वुमन होती. हा व्हिडिओ त्यांच्या घरातला आहे. त्यांचं वय 50 वर्ष होतं. कोविडमुळे त्यांची तब्येत खालावली तेव्हा डॉक्टरांनी रेमडेसिवीर मागवायला सांगितलं. संपूर्ण शहरात शोधाशोध करूनही त्यांना रेमडेसिवीर कुठे मिळालं नाही. आम्ही खूप हतबल होतो. मीच सगळीकडे शोधत फिरत होते. माझे हातपाय अक्षरशः थरथर कापत होते, कारण इंजेक्शन शोधण्याची आशाच मी सोडली होती. अखेर तिला आणि तिच्या वडिलांना रेमडेसिवीर मिळालं, पण ते 5 पट जास्त किमतीने विकत घ्यावं लागलं. त्या रेमडेसिवीर विक्रेत्याचा नंबर सोशल मीडियावर मिळाला होता. ते रेमडेसिवीर नकली होतं. असली औषधाचं कव्हर तुम्ही उजवीकडे पाहू शकता, पण ते त्यांच्या उशिरा लक्षात आलं. तुमच्या आईच्या मृत्यूसाठी तुम्ही कोणाला जबाबदार धरता? अर्थात नकली इंजेक्शन. ज्यांनी आम्हाला नकली इंजेक्शन विकलं तेच जबाबदार आहेत. कठोरातली कठोर शिक्षा म्हणजे खून केल्याची शिक्षा त्यांना मिळाली पाहिजे, असंच मी म्हणेन. दिल्ली पोलिसांनी रेमडेसिवीर विकणाऱ्या साखळीचा पर्दाफाश करत त्यांचा धंदा बंद पडला. तर या केसमध्ये एका व्यक्तीला ताब्यात घेतलं. गेल्या काही आठवड्यांमध्ये जवळपास 350 लोकांना अटक केल्यानंतर आणखी काही संशयितांची ओळख पटवायचं काम सुरू आहे. गेली 30 वर्ष पोलीस खात्यात काम करणारे प्रेमनाथ सायबर क्राईम स्पेशालिस्ट आहेत. ते या दयनीय अवस्थेचे साक्षीदार आहेत. It's a very painful to see this situation. ही परिस्थिती पाहणं अतिशय वेदनादायक आहे. माणुसकीच्या विरोधातला हा गुन्हा आहे असं तुम्ही म्हणू शकता. लोक त्रास सहन करतायत, लोक जीव वाचवण्यासाठी तुमच्याकडून काही खरेदी करतायत आणि तुम्ही त्यांची फसवणूक करताय. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या कमी झाल्याने परिस्थिती काहीशी सुधारली आहे, पण देशात येणारी तिसरी लाट पाहता या घोटाळेबाज लोकांचा ससेमिरा फार दूर नाही आहे.